मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांसाठीच आपली हक्काची यूट्यूब वाहिनी म्हणजेच आपली सोशल वाहिनी. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, न चुकता आसोवाला सबस्क्राईब करा आणि कोपऱ्यातलं बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा आसोवा म्हणजे आपली सोशल वाहिनी. आले खतरों के खिलाडी, टेबलावरनं उडी मारून जीव देत होता. अरे शर्मा, जॉब इंटरव्ह्यूसाठी तुला शुभेच्छा. यावेळेला तुझी प्लेसमेंट कन्फर्म. भाई, मी तर इंटरव्ह्यूमध्ये नॉट धिस टाईम ऐकून थकलो. आता या ग्रहांच्या अंगठ्या फेकून टाकतो. अरे सोन्याच्या अंगठ्या होत्या त्या, ग्रहांच्या अंगठ्या त्या हातात आहेत. माधव. अरे वा, लग्न ठरलंय. मी येईन नक्की. अरे वाचून तर बघ. माझं MBA साठी सिलेक्शन झालंय. हे लेटर तुम्हाला कुठे सापडलं? अरे खाली भेळ खात होतो, त्या भेळवाल्याकडे होतं तुझं हे लेटर. काय झालं? अब्बा नाही मानेंगे. मराठी अब्बा नाही ऐकायचे का? आमच्या मागच्या 2 पिढ्या राजकारणातच होते. माझे आजोबा डबल सातवीत 2 नापास झाले, थेट खासदार. आमचे आबा ट्रिपल 4 हेच शिक्षण मंत्री. मी 10वीच्या पुढे शिकलो तेही त्यांना आवडलं नाही. हे MBA करणं वगैरे म्हणजे कसं शक्य? त्यांना मला राजकारणात लॉन्च करायचं. आबा नाही ऐकायचं. नाही मधू, आज तू अजिबात घाबरायचं नाही. जा आणि तुझ्या आबांना सांग, समजून सांग. आणि जर त्यांनी नाही ऐकलं ना, तर त्यांना सांग मी बंड करेन, गुवाहाटीला पळून जाईन. अरे माधव, मला सांग, राजकारणामध्ये नेपोटिझम कशाला पाहिजे? एक तरी नेपोकीट आहे का रे राजकारणात? अरे काय असं काय म्हणतोयस? सगळेच तर आहेत. दिल्ली, कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई, आता ठाणे, ते नाही का? हां सगळेच तर सगळेच आहेत रे. हां अरे पण तुझ्या इच्छेविरोधात जर तू राजकारणात गेलास आणि पहिल्याच निवडणुकीत जर तुझं डिपॉझिट जप्त झालं तर तेव्हा पश्चाताप होईल. की आपल्या हातात MBA लेटर होतं. कधी नव्हे ते रिक्षावाला जवळच्या भाड्यासाठी नम्रपणे हो बोलला होता आणि आपण माती खाल्ली. नाही माझं, जाऊन समजावं आबांना. अरे जर त्यांनी नाही ऐकलं ना, तर त्यांना 3 Idiots R माधवनचा सीन दाखव. ऑल इज वेल, ऑल इज वेल. जा समोरून, जा जिले आपली जिंदगी. जा आबा साहेब. से प्रिय आबा. आणि माझ्या खिशात कॅश पडली आहे, ती घेऊन जा. आणि नाशिकला डोंगर बुक केलं ना, त्याच्या तोंडावर बंडल मार. हो साहेब. अगं, आपल्या माधवसाठी 4 अंगठ्या आणि 3 चैनी केल्या. माधव बघून खुश होईल ना? 1-2 अंगठ्यांनी काय होतंय तेव्हा? म्हणजे पोराला राजकारणात लॉन्च करायचंय ना. 10 अंगठ्या नको. ते 4141 दादा, ती वाली फॉर्च्युनर त्याला ठेवा. बाकी सगळ्या Q7 4 बांगड्यावाली 4Matic आणि ती मर्सडीज ती घ्या तुम्हाला. माधव, अरे आज घरी लवकर आलास. आज तुझं एकच वादा माधव दादाच फोटोशूट होत ना, गेला नाही? नाही गेलो. का? आबा मला राजकारणात नाही यायचंय. काय म्हणालास? आऊ त्याला राजकारणात. ऐकलंय मी. तुला राजकारणात यायचं नाहीये? आबा मला राजकारणातलं काही कळत नाही हो. मला तरी कुठे कळत आहे, पण मी आहे ना. हा
तो भेंचो. ओ लँग्वेज. त्याचं नावच भेंचो आहे तर मी काय करू? तो भेंचो परत तुझ्या डोक्याची आई आय मीन वाट लावतोय. राजकारणात नाही यायचंय. अरे आपल्या परंपरेचं काय? दिल्लीचे प्रमुख काय म्हणतील? आबा आबा, माझ्या पहिल्या वाढदिवसाला 20 किलोचा केक कापण्यासाठी सोन्याची तलवार देणारे तुम्ही होता. दिल्लीचे प्रमुख नव्हते. आबा, माझ्या शाळेच्या प्रगती पुस्तकातला एक झाट इंग्लिश शब्द कळत नसला तरी सुद्धा अभिमानाने खाली प्रिय आबा अशी स्वाक्षरी करणारे तुम्ही होता. दिल्लीचे प्रमुख नव्हते. आबा आबा, तुमच्यासारखं हे राजकारणातलं खोटं खोटं वागणं हा अभिनय मला नाही जमणार. आज एका पार्टीला शिव्या घालायचा, दुसऱ्या दिवशी त्याच पार्टीत, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या पार्टीत, चौथ्या दिवशी चौथ्या पार्टीत. एवढा कॉन्फिडन्स, सॉरी, एवढा कोडगेपणा कसा आणायचा? कुठं मिळतो? आणि जरी झालोच राजकारणी, तरी फार फार तर मी एक निस्वार्थी, लोकांच्या शंका ऐकून घेणारा, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा एक सुशिक्षित कार्यकर्ता होईल. आणि झालोच तसा, तर मग दिल्लीचे प्रमुख काय म्हणतील? अरे मग तर विषयच संपला. काही बोलायलाच नको. काही बोललो की टेबलावरून उडी मारते, मी आत्महत्या करते. म्हणजे उद्या आपल्याच पेपरात बातमी, आबासाहेबांचा चिरंजीव साखर कारखान्यात मळी काढताना आत्महत्या करून मेला. साहेब मळी साखरेची? नाही बाबा. आबा, आत्महत्या आणि मी तुमच्यामुळे? आबा भेंचो, लँग्वेज नाव आहे त्याच. भेंचो, मी मला तुमचा फोटो पाकिटात ठेवायला सांगितला. म्हणाला कधी आत्महत्येसारखा बालिश विचार मनात आला ना तर या थोपाडाकडे बघ, या थोपाडाकडे. इतकी वर्ष माणसानं चुत्त्या बनवून 3 टर्म खासदार झाला हा माणूस. बेंचो नाव आहे ना त्याच. आणि या माणसाचं तू पोरगा, प्रामाणिक, सुशिक्षित, कर्तबगार, या असल्या माणसासाठी आत्महत्येचा विचार डोक्यात येतोच कसा? थू तुझ्या जिंदगानीवर, असं म्हणाला मला तो. जे काय ते स्पष्ट बोल. अजून तू मला कळेल असं बोलशील? इडियट. 3 इडियट. 1, 2, 3 फिल्म 3 इडियट. त्याचं काय? त्या फिल्ममध्ये सुद्धा आर माधवन त्याच्या बापाला असंच कन्व्हिन्स करतो. तुम्ही ते फिल्म बघा. अरे हे बघ, पाऊस पडतोय, अशा वेळी सभा घ्यायची असतात. आबा सभा होत राहतील. अरे कशाला पिक्चर पिक्चर नकोय. अरे ऐक ना माझं, कशाला माझा ग्लास भर रे, पिक्चर बघायचं आहे. 3 इडियट. बेटे तुम्हारा वो प्रोफेशनल कैमरा कितने का आएगा? थामो पिक्चर, थामो. अबा आर माधवन माझं डोळं उघडलं. अबा अगं ऐकलंस का? इथेच आहे मी. माधवला जे आपण सोन्याच्या अंगठ्या आणि चैनी करायला टाकलेत ना ते विकलं, आणि तुला बेबी पर्यंत मोठा मंगळसूत्र कर. अरे पण तुला राजकारणात नव्हतं यायचं तर स्पष्टपणे सांगायचं होत. त्यासाठी पिक्चर दाखवायची काय गरज होती?
या पिक्चरनी माझे डोले उघडले. कोण आहे तिकडे? अबा कॅमेरा, तुला पण फोटोग्राफर व्हायचंय ना? त्या आर माधवन पिक्चर मध्ये आहे तसा तुला फोटोग्राफर व्हायचंय ना? नाही नाही, काढ, खूप फोटो काढ. पक्ष्यांचे फोटो काढायचे ना? हे बघ, तू आमच्या पक्ष्यांचे फोटो काढ. हा अहो आबा, त्या पिक्चर मधल्या आर माधवनला फोटोग्राफर व्हायचं होतं, या माधवला मोठा फोटोग्राफर व्हायचंय. हे घे, त्यासाठीच हा कॅमेरा आणला. तू फोटो काढ, म्हणजे तू जंगलात जा फोटो काढायला, राणीबागेत जा, नॅशनल पार्कात जा, आरे मध्ये जा. हे आरे जंगल नाही असं ठरलं आपलं. अरे तुला हवं तिथं जा हा, आणि सगळ्यांचे फोटो काढ, आमच्या पक्षाचे जास्त फोटो काढ. हॅलो दिल्ली प्रमुख, पक्ष्यांचे, आपल्या पक्ष्यांचे फोटो काढायला माझा मुलगा तयार आहे. खूप मोठा फोटो. आबा आबा बेंचो, नमस्कार नमस्कार. काय मग, कसं काय म्हणताय? बऱ्यात हा. अब्बा नाही मानेंगे हे स्पूफ तुम्ही बघितलं असेल, आवडलं असेल. आय एम शुअर तुम्हाला नक्की आवडलं असणार आहे, तुम्ही खूप हसला असणार आहात. पण आता एकच रिक्वेस्ट आहे हो, माझी ही सगळी मित्रमंडळी मिळून इतके छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी क्रिएट करतायत, इतका कॉन्टेंट आणतायत त्यांच्या असोवा ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर इतकीच एक रिक्वेस्ट आहे की हे चॅनल मुळात सबस्क्राईब करा, फुकट असतं त्या, पटकन सबस्क्राईब करून टाका. त्यांचे सगळे व्हिडिओज लाईक करा आणि हा व्हिडिओ तर जरूर शेअर करा. ज्यांचे ज्यांचे अब्बा मानत नाहीत ना, त्यांना त्यांना तर हा व्हिडिओ असा पाठवा ना, सगळ्यांना फॉरवर्ड करा. तेव्हा काय बघायचं आहे आपल्याला? आ सो वा, आपली सोशल वाहिनी, हे चॅनल बघत राहा.